हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी मिठाचे काही अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. तुम्ही जर हे उपाय केले तर तुमची गरिबी ही कायमची नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा ही वाढत जाईल आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्ही धनवान बनाल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मिठाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. आर्थिक आघाडीवरील ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्यासाठी मिठाचे उपाय जर आपण केले तर त्याचे आपल्याला नक्कीच फायदे हे होत असतात. त्याचबरोबर मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सुद्धा सर्वात जास्त शक्ती असते आणि त्यामुळे जर आपण आपल्या घरामध्ये मिठाच्या संबंधित काही उपाय केले तर आपल्या घरातली सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते. आणि एवढंच नाही तर आपल्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचा सुद्धा प्रभाव हा मिठाच्या सहाय्याने कमी होऊ शकतो. याबरोबरच आपल्या घरामध्ये सुख, शांतता आणि समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपण मिठाचे अनेक उपाय करत असतो. तर बघा, मिठाला माता लक्ष्मीचा प्रतीक मानलं जातं आणि मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली होती, अगदी त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे आणि म्हणूनच या मिठाला अतिशय महत्व दिलं जातं. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, मग ती भांडणं मुलांची असतील, नवरा बायकोची असतील किंवा घरातल्या कुटुंबामध्ये तुमच्या इतर सदस्यांचे जर नेहमी वारंवार भांडणं होत असतील, मतभेद होत असतील, वादविवाद होत असतील, कलह होत असतील, त्याचबरोबर घरामध्ये जर वारंवार आजारपण तुमच्या जर घडत असेल किंवा जर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, म्हणजे पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करून सुद्धा जर हवं तसं फळ तुम्हाला मिळत नसेल, म्हणजे हवं तसं इन्कम जर तुम्हाला मिळत नसेल आणि त्यासोबतच तुमच्या घराची सुद्धा जर प्रगती होत नसेल आणि घरामध्ये जर आलेली लक्ष्मी तुमच्या स्थिर राहत नसेल, तर यासाठी जे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. अगदी छोटे छोटे, साधे, सोपे पण अतिशय प्रभावी असे 3-4 उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पहा, जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होत असतील आणि त्यांचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पणती घ्यायची आहे. आता तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल किंवा काचेचा छोटासा बाउल घेतला तरीही चालेल, फक्त स्टील आणि प्लास्टिकचं भांडं तुम्हाला या ठिकाणी वापरायचं नाहीये. त्यानंतर या पणतीमध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे. आता तुमच्याकडे जर खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे खडे मीठच या उपायासाठी वापरण्याचा. तर बघा, आता खडे मीठ तुम्हाला यामध्ये भरायचं आहे आणि जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या बेड खाली आपल्याला ही पणती ठेवायची आहे. पणती किंवा बाउल सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये तुम्ही मीठ भरलेलं आहे तर ते तुम्हाला तुमच्या बेड खाली ठेवायचं आहे. तर तुम्हाला हे शनिवारच्या दिवशी ठेवायचं आहे. शनिवारी ठेवल्यानंतर शनिवारच्या पुढच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे जे पणतीतलं मीठ आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आता तुमच्या बेसिनमध्ये किंवा तुमच्या वॉशरूममध्ये सुद्धा तुम्ही हे टाकलं तरी सुद्धा चालेल, कारण या मिठामध्ये तुमच्या घरातली संपूर्ण नकारात्मकता जी आहे तर ती यामध्ये समाविष्ट झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला जर कुठल्याही प्रकारचे दोष लागलेले असतील किंवा कोणाची नजरबाधा झालेली असेल आणि नवरा बायकोमध्ये जर त्यामुळे भांडणं होत असतील तर यासारख्या समस्या तुमच्या संपूर्णपणे दूर होतील. आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, तुम्हाला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही हा उपाय 3 शनिवार केला तरी सुद्धा चालेल, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये नक्कीच चांगले संबंध हे तयार होतील, घरामध्ये जी भांडणं आहेत तर ती सुद्धा दूर होतील. आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी असेल, खूप जास्त तुम्ही त्याला हॉस्पिटल करत असाल पण त्याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची छोटीशी पणती घ्यायची आहे किंवा सांगितल्याप्रमाणे काचेचा बाउल तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरायचं आहे
त्यानंतर हे रोज रात्री तुम्हाला तुमचे जे आजारी व्यक्ती आहे तर ती ज्या बेडवर झोपते तर त्या बेडखाली तुम्हाला ही मिठाने भरलेली पंती ठेवायची आहे. आता जर ती व्यक्ती जर खाली झोपत असेल तर अशा वेळेला तिच्या उशाला तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे, रात्री झोपायच्या वेळेस तुम्हाला ठेवायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर हे जे मीठ आहे तर ते तुम्हाला घरातनं बाहेर लांब कुठेतरी जाऊन टाकून द्यायचं आहे. कंटिन्युअसली तुम्हाला 21 दिवस हा उपाय करायचा आहे. त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला नक्कीच हळूहळू फरक हा दिसू लागेल आणि ती व्यक्ती स्वतः आजारपणातून सुद्धा बाहेर निघेल. मिठाचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे, आजारपण दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो. आता यानंतर पुढचा उपाय जो मुलांसाठी आहे, तुमच्या घरातली जी लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत तर बघा ती वारंवार हट्टीपणा करत असतील किंवा किरकिरेपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडीमीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने मुलांना आंघोळ घालायचे आहे. असं केल्यामुळे मुलांचा जो काही चिडचिडेपणा आहे, हट्टीपणा आहे तर तो कमी होईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल, भांडणं होत असतील, मतभेद होत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. आता यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, आर्थिक समस्या असतील, पैशाच्या अडचणी येत असतील, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि आलेला पैसा हा पाण्यासारखा जर तुमच्या हातातनं खर्च होत असेल आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र लक्ष्मी तुमच्या घरातनं काढता पाय घेत असेल तर त्यासाठी तुम्हाला मी हा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. शुक्रवारी केला तरीही चालेल किंवा आजच्या शुक्रवारी केला तरीही चालेल किंवा तुम्ही पुढच्या शुक्रवारी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर पहा, हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर धनवान होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण खडेमीठ भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत, एक मातीची परत एक दुसरी पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला जोडवात टाकायचे आहे. 2 मातींची मिळून एक जोडवात तुम्हाला त्या पंतीमध्ये लावायचे आहे. त्यानंतर त्या पंतीमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप घालून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आहे तूप घातलेला तर तो त्या मिठाच्या पंतीवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आवर्जून या पंतीमध्ये तूप हे घालायचं आहे. तुपाचा जो वास असतो तर तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो आणि तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिव्यामध्ये 2 अख्ख्या वेलची टाकायच्या आहेत, हिरव्या वेलची अखंड तुम्हाला टाकायच्या आहेत आणि 2 अखंड लवंग सुद्धा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे या मिठाच्या पंटीवरती हा दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला कधी लावायचा आहे, तर हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्येच लावायचा आहे. संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते तर या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. सकाळी लावायचा नाहीये, संध्याकाळीच आपल्याला फक्त हा उपाय करायचा आहे. तर पहा, तुमच्या घरामध्ये हा दिवा कुठे लावायचा आहे, तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि दिव्याची जी वात आहे तर ती माता लक्ष्मीच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे तुम्हाला अशा पद्धतीने करून लावायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा जो आहे तर तो जास्तीत जास्त 1 तास जळला पाहिजे, इतकंच आपल्याला त्याच्यामध्ये तूप हे घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी यातलं जे मीठ आहे तर त्याला स्पर्श न करता आपल्याला ते टाकून द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते वॉशरूम मध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही बेसिन मध्ये टाकलं तरीही चालेल, पण या मिठाला आपल्याला स्पर्श करायचा नाहीये कारण आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती संपूर्णपणे यामध्ये समाविष्ट झालेली असते आणि त्यामुळे हे मीठ आपल्याला टाकून द्यायचं आहे, परत वापरायचं नाहीये. यानंतर तुम्हाला मी अजून एक महत्वाचा उपाय सांगणार आहे, तो म्हणजे आपण जे मीठ भरून ठेवत असतो तर ते शक्यतो तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्या मिठामध्ये तुम्हाला 2 लवंगा सुद्धा ठेवायचे आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे मीठ जर स्टोअर केलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि आलेला पैसा आपल्या घरामध्ये वाढत जाईल आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा दूर होईल. तर असे हे उपाय तुम्ही छोटे छोटे नक्की करा, नक्कीच तुम्हाला हे उपाय धनवान सुद्धा बनवू शकतात आणि तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.